नमस्कार, मी रेश्मा साळुंखे धामणकर। संध्याकाळचे 6 वाजतात। गावगाड्याच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात राज्यातली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। राज्यात गोवरचा कहर आणखी वाढणार आहे, कारण पुढील 5 महिन्यात गोवरचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे। कारण नोव्हेंबर ते पुढच्या वर्षी मार्च महिन्यादरम्यान गोवरचा संसर्ग हा अधिक होत असल्याची माहिती साथरोगाचे कक्षप्रमुख डॉक्टर प्रदीप आवटे यांनी दिलेली आहे। राज्यात आतापर्यंत 13 पेक्षा जास्त मुलांचा गोवरमुळे बळी गेलेला आहे, तर 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत, तर संशयित गोवर रुग्णांचा आकडा 9000 पेक्षा जास्त आहे। त्यामुळे राज्यात गोवरचा कहर वाढतच जाण्याची भीती आहे। त्यामुळे पालकांनो, गोवरपासून आपल्या मुलांची काळजी घ्या। गोवरचा प्रसार रोखण्यासाठी लस हे सध्या हेच एक अस्त्र आहे, शस्त्र आहे। त्यामुळे आपल्या मुलांचं वेळेत लसीकरण करून घ्या। तेव्हा गोवरचे राज्यात सध्या हजारो रुग्ण आहेत आणि संशयित रुग्णांचा आकडा तर त्याहूनही जास्त आहे। खास करून नोव्हेंबर ते पुढच्या मार्च महिन्यापर्यंत गोवरचा संसर्ग प्रसार झपाट्याने होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि लसीकरण वाढवावं असं आवाहन करण्यात आलंय। काळजी याची आहे की नोव्हेंबर ते मार्च हा गोवरचा ट्रान्समिशन पिरियड आहे, या काळात तो जास्त वाढतो। आणि नेमका आत्ता आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आहोत, म्हणजे येणाऱ्या 4 महिन्यामध्ये आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर मूल कुपोषित असेल, त्याचं जर पोषण चांगलं झालं नसेल, तर त्याच्यामध्ये गुंतागुंत अधिक होते। आणि म्हणून जी मुलं कुपोषित आहेत त्यांची तर काळजी आपल्याला अजून जास्त घ्यावी लागेल। त्याच्यासोबत आपण व्हिटॅमिन एचा डोस देतो, त्याला जीवनसत्व अ ज्याला म्हणतो आपण, तो डोसही देणं गरजेचं आहे। एकूण काय की आपल्याला गोवर टाळण्याकरता आपल्या भागातल्या 9 महिने ते 5 वर्ष या वयोगटातल्या सगळ्या मुलांचं गोवर विरोधी लसीकरण जे आहे ते करण्याकरता आटोकाट प्रयत्न करण्याची गरज आहे। तेव्हा राज्यात गोवरचा कहर वाढत चाललेला आहे आणि ह्या नोव्हेंबर महिना ते पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत सर्वाधिक काळजी घ्यावी लागणार आहे, कारण याच काळात गोवरचा प्रसार सर्वाधिक होईल अशी चिंता आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। पुढील 5 महिन्यात गोवरचा प्रसार झपाट्यानं होणार आहे। राज्यात गोवर रुग्णांची आकडेवारी काय सांगते? महाराष्ट्र 600 वर गोवर बाधित आहेत, तर 9000 पेक्षा जास्त संशयित गोवरचे रुग्ण आहेत। मुंबईमध्ये 250 गोवर बाधित आहेत, तर 3500 संशयित रुग्ण आहेत। मालेगावातही 60 वर गोवर बाधित रुग्ण आहेत, तर 740 संशयित रुग्ण आहेत। भिवंडीत ही संख्या 45 आहे, तर संशयित रुग्णांची संख्या 340 आहे। ठाण्यातही 40 गोवरचे रुग्ण आहेत, तर 270 संशयित गोवरचे रुग्ण आहेत। औरंगाबादेत 2 जणांना गोवरची लागण झाली आहे आणि 23 संशयित रुग्ण देखील आढळलेत। तर नाशिक जिल्ह्यातही 9 पेक्षा जास्त गोवरचे संशयित रुग्ण आहेत। त्यामुळे गोवरचा प्रसार वाढत चाललेला आहे। त्यामुळे तुमच्या मुलांचं गोवरचं लसीकरण झालंय ना हे वेळीच तपासा, कारण गोवरचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 4 कोटी मुलांना गोवरचा धोका आहे जगभरात। त्याबरोबरच गोवरबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं एक गंभीर इशारा देखील दिलाय। 4 कोटी मुलांना गोवरचा धोका। जगभरातील पालकांची चिंता वाढली। वेळीच सावध व्हा, WHOचा गंभीर इशारा। गोवरनं पुन्हा डोकं वर काढलंय आणि थोडी थोडकी नव्हे तर जगभरात तब्बल 4 कोटी मुलांना गोवरचा धोका असल्याचा महत्वाचा इशारा WHOनं दिलाय। या संदर्भात WHOनं धक्कादायक सत्य समोर आणलंय। जगातल्या 4 कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवलाय। जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोसच मिळालेला नाही, तर 1.5 कोटी मुलांना दुसरा डोस मिळालेला नाही। कोरोना काळात अनेकांना गोवरची लस दिली गेली नाही। जगभरात मुलांच्या लसीकरणावर त्याचा परिणाम झाला। 2021 मध्ये जगात 90 लाख मुलांना गोवर झाला, तर त्याच वर्षी 1,28,000 मृत्यूंची नोंद झाली। 22 देशांमधल्या मुलांना गोवरचा धोका निर्माण झालाय। बेसिकली जे इम्युनाइज्ड नंबर्स आहेत, ज्या लोकांनी मुलांनी लसीकरण नाही घेतलं आहे,
किंवा पार्शली घेतलं आहे म्हणजे पूर्ण कॉस्ट नाही केला आहे, ते खूप ससेप्टेबल होतात हे आजारासाठी. कारण एक आहे हे व्हायरस असं आहे की खूपच लवकर पसरतो. महाराष्ट्रात आतापर्यंत 200 जास्त मुलं गोबरच्या विळख्यात सापडली आहेत. गोवरचा व्हायरस पसरू नये म्हणून जगातल्या 95% लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळणं आवश्यक होतं, पण प्रत्यक्षात फक्त 81% मुलांना गोवरचा पहिला डोस मिळालाय. गोवरचा व्हायरस हा सर्वात धोकादायक व्हायरसपैकी एक समजला जातो, पण लसीकरण झाल्यास धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि तुमच्या मुलांना लस दिली आहे ना याची खात्री करून घ्या. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. इकडे मुंबईत गोवरमुळे आणखी एक बळी गेलाय. गोवंडीतल्या 8 मुलाचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत 13 बाळांचा मृत्यू झालाय. यातील 2 मृत्यू हे संशयित आहेत. 20 नोव्हेंबरला ताप आणि पुरळ येऊन श्वसनाचा त्रास झाल्यानं या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोवंडीत गोवरचा झपाट्यानं प्रसार होतोय, त्यामुळे गोवंडीकरांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलंय. एकनाथ शिंदे यांना त्यांनी भेटीसाठी पत्र लिहिलंय. गोवंडीतलं प्रदूषण आणि रस्त्याच्या कामामुळे गोवरचा फैलाव जास्त होत असल्याची तक्रार त्यांनी पत्रात केली आहे. मुंबईत गुरुवारी गोवरचे 19 रुग्ण सापडले, त्यामुळे मुंबईतली रुग्णसंख्या 252 इतकी झाली, तर संशयित रुग्णांची संख्या देखील हजारांच्या वर आहे. या गोवरची लक्षणं नेमकी काय आहेत ती आपण जाणून घेऊयात. गोवर हा विषाणूपासून होणारा आणि संसर्गजन्य आजार आहे. अंगावर लाल पुरळ येतात, ताप येतो. गोवर आजार इतरांमध्ये शिंकण्यातून किंवा खोकल्यातूनही पसरतो. गोवरमुळे खोकला येतो, 2 खोकला कमी होत नाही. आजार झालेल्या मुलांमध्ये अ जीवनसत्वाची कमी असल्यानं डोळे देखील येऊ शकतात. त्यामुळे ही लक्षणं दिसली तर तातडीनं आपल्या मुलाला दवाखान्यात दाखवा. यानंतर पनवेल महापालिका क्षेत्रातून एक महत्वाची बातमी, कारण पनवेल महापालिका क्षेत्रात गोवरचा उद्रेक झालाय. पनवेलमध्ये गोवरचे 117 संशयित रुग्ण आढळलेले आहेत. 3 चिमुकल्यांना यात गोवरची लागण झाल्याची माहिती मिळतीय. पनवेल नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा त्यामुळे आता अलर्ट मोडवर आलेली आहे. सुरुवातीला मुंबईत गोवरचे रुग्ण आढळू लागले, त्यानंतर नाशिकमधील मालेगाव आणि त्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये गोवरचा प्रसार झालेला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात देखील एकाच वेळी 117 संशयित गोवरचे रुग्ण आढळलेले आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या गोवरबाबत काय सूचना आहेत त्या देखील आपण बघूयात. उद्रेक झालेल्या भागात लसीकरण मोहीम राबवा असे आदेश केंद्र सरकारकडून राज्य सरकारना देण्यात आले. 5 ते 6 बालकांना लसीचा अतिरिक्त डोस द्या गोवर प्रतिबंधक लसीचा. मुलांच्या सकस आहारावरती भर द्या अशा सूचना पालकांना करण्यात आल्या. मुलांना अ जीवनसत्वाच्या गोळ्या द्या. जुलाब श्वसनाचा त्रास असल्यास तातडीनं रुग्णालयात मुलांना दाखल करा. आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी बोम्मईंच्या वक्तव्यांची स्क्रिप्ट लिहिली गेली असं राऊत म्हणाले. तर संजय राऊतांना भाजपचे आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज्यपालांचं वक्तव्य आणि बोम्मईंचे दावे यांचा संबंध काय असा सवाल शेलारांनी विचारलाय. हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांचा जो विषय चालला आहे अपमानाचा, त्याच्यापासून लोकांचं चित्त दूर करावं, विचलित करावं, संताप कमी करावा आणि ह्या विषयाकडे वळावं, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्राची 1 भूमी सरकार सोडून द्या, ते काय म्हणतात ते, तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही दुबळे आहात.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या वर नाही अशी तंबी सुद्धा देवेंद्रजींनी दिल्यानंतर आता हाताशी काही राहिलेलं नाही, म्हणून राऊत यात आगलावेपणा तुम्ही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. यानंतर बातमी आहे पंढरपुरातून. प्रस्तावित कॉरिडॉर विरोधात आता पंढरपूरकर आक्रमक झालेत. पंढरपूरमधला प्रस्तावित कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी ते करतायत. जर कॉरिडॉर रद्द केला नाही तर पुढच्या आषाढी एकादशीच्या पूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना बोलावू असा इशाराही त्यांनी दिला. आमची घरं पाडू नका, परंपरागत तीर्थक्षेत्र पंढरपूर नष्ट करू नका अशा विविध मागण्या त्यांनी केल्या. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कर्नाटकात जाण्याचा इशारा पंढरपूरकरांनी दिला. तर पंढरपूरकरांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचं काम करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. त्या खरं म्हणजे तिथे लाखो भाविक जातात आषाढी कार्तिके आणि दरवेळेला पंढरपूरला वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात जातो. त्याचा विकास करणं आवश्यक आहे. तिथल्याच लोकांची मागणी आहे की त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. कुठली ॲक्शन अजून तिथे सुरू झालेली नाही. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना मगाशी सांगितलं, त्या लोकांशी बोला, त्यांना विश्वास कुठलाही विकास करताना आम्ही सर्वसामान्य लोकांना जे दुकानदार असतील अनेक वर्षापूर्वीचे कुठेही त्यांना विश्वासात न घेता जोर जबरदस्तीने कुठलीही कारवाई करण्याची भूमिका आमच्या सरकारची नाही आहे. त्यामुळे कोणीही असं चिंता करण्याची आवश्यकता नाही. यानंतर बघूयात पुढची बातमी. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कोल्हापुरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. बोम्मई यांच्या विधानानंतर ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाणं, सुप्रीम कोर्टाच्या याचिकेला दिरंगाई करणं, हा सगळा प्रकार मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणारच आहे. म्हणून या बोम्मईची या महाराष्ट्रात अखंड हिंदुस्थानमध्ये कळावं म्हणून त्याची जिवंत असताना मी अंत्ययात्रा काढत आहोत. तिकडे पुण्यात दौंडमध्ये मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसला काळं फासलं. बसवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकचा निषेध नोंदवण्यात आला. तसंच बोम्मईविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बसवरील कानडी भाषेतला मजकूर काळं फासून पुसण्यात आला. आता बातमी आहे दुसऱ्या एका वादासंदर्भातली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात मागच्या 2 दिवसांपासून उमटत आहेत. पण अमृता फडणवीस यांनी आता राज्यपालांची पाठराखण केली आहे. राज्यपालांना मराठी भाषेवर प्रेम आहे. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात त्याचा वेगळा अर्थ काढला जातो असं अमृता फडणवीस म्हणाल्या. पर्सनली जानती हूँ. आज वो 1 मई में राज्यपाल है महाराष्ट्र के, जो महाराष्ट्र आने के बाद उन्होंने मराठी सीखी. मराठी आदमी से दिल से प्यार करते हैं हमारे राज्यपाल जी. ये मैंने खुद अनुभवी हुई बात है. तो मुझे लगता है कई बार भाषणों में वो कुछ कहना चाहते हैं, उसका कुछ मतलब लिया जाता है, ये तो कई बार हुआ है. पर मैं इतना बोलना चाहूंगी, वो दिल से मराठी मानूस महाराष्ट्र से प्रेम करते हैं. यानंतरची बातमी आहे रामदेव बाबांच्या वादग्रस्त विधानाची. योगगुरु रामदेव बाबांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. ठाण्यातल्या योग शिबिरात महिलांच्या पेहरावावरून त्यांनी हे विधान केलंय. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी टीका केली आहे. रामदेव बाबांचं वक्तव्य हे अशोभनीय आहे, सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. सारी बहन के भी अच्छी लगती है, आप सरकार झूठ में भी अमृता जी की तरह अच्छी लगती है, और मेरी तरह से कोई नाम भी पहने तो काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये. आणि आजचे जे योग गुरु बाबा बोलले ते उपमुख्यमंत्री यांच्या मिसेस समोर असताना सुद्धा महिलांबद्दल अपमानकारक बोलले. साडीत छान दिसता मान्य, सूट सलवार मध्ये छान दिसता मान्य, परंतु तुम्ही काहीच घातलं नाही तरी छान दिसता हा आमच्या महिलांवर सातत्याने आमच्या अस्तित्वावर सन्मानावर घाला या ईडी सरकारमध्ये पडत आहे. याच्यावर सरकार म्हणून तुम्ही काही करणार आहात का? नाही.
यानंतर बघूयात पुढची बातमी. शिंदे गटातल्या आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी दौऱ्यावरती जाणार आहेत आणि त्यावरूनच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधलाय. कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, आता ते कुणाचा बळी देतात की काय असा टोला अजित पवार यांनी लगावलेला आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला चाललेल्या शिंदे गटाच्या आमदारांना अजितदादा यांनी शुभेच्छाही दिल्या. गोहाटीला जाणार ना आम्ही, आम्ही जे 50 लोक आहे ते जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी तिथले आम्हाला हे केलेलं आहे, इन्व्हिटेशन दिलं आहे, निमंत्रण दिलं आहे. त्यावेळेस तिथल्या मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला निमंत्रण दिलं होतं की हे सगळं झाल्यावर परत या, ते जातो आम्ही. आणि ते आणि कामाख्या देवी जागृत आहे, त्यामुळे दर्शनाला जायला काय त्याच्यामध्ये नाही आहे का. पुन्हा दर्शनाला चालले तिथं काहीतरी, म्हणजे काही ठिकाणी कसं आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडं कापतो, तसं तिथं रेडा कापतात म्हणतात. मी काही रेड्याचा बळी देतात, मग कशाचा कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही. परंतु जर दर्शनाच्या कामाला चाललं असले तर आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो. तुम्ही आवडीनं मासे खात असाल तर तुम्हाला सावध करणारी एक महत्वाची बातमी. घरात मासे आणल्यानंतर चिमुकल्यांची काळजी घ्या, कारण माशामुळे एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय. या चिमुकल्यासोबत असं नेमकं घडलं तरी काय, बघूयात या रिपोर्टमधून. खाण्यासाठी मासे आणताय, सावधान. माशामुळे गेला चिमुकल्याचा जीव. घशात मासा अडकल्यानं चिमुकल्याचा अंत. अनेकांना मासे खायला आवडतात, बऱ्याच जणांचा तर मांसाहार केल्याशिवाय दिवसही जात नाही. मात्र हेच मासे तुमच्या चिमुकल्यांसाठी जीवघेणे ठरू शकतात, कारण अंबरनाथमध्ये एका 6 महिन्यांच्या मुलाच्या घशात मासा अडकल्यानं त्याचा मृत्यू झालाय. शहाबाज अन्सारी असं या चिमुकल्याचं नाव आहे. उलनचाळ परिसरात अन्सारी कुटुंबीय राहतात. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शहाबादची आई पाणी भरत होती. चिमुकला शहाबाद जमिनीवर रांगत होता. त्याचवेळी इतर मुलांनी खाण्यासाठी आणलेल्या जिवंत माशांपैकी एक मासा शहाबाद समोर खेळण्यासाठी आणला. मात्र हा मासा हातातून सटकला आणि शहाबादच्या तोंडात जाऊन घशात अडकला. त्यानंतर शहाबाजला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच गुदमरून त्याचा करुण अंत झाला. 5:30 घटना एक कालची ती. मुलाला तात्काळ पहिल्यांदा सिंग हॉस्पिटलहून गेलं, परंतु तुमचा मध्यवर्ती रुग्णालय उल्हास हे पाठवलं, परंतु त्या मासा घशात अडकल्यामुळे त्याचा श्वासोच्छ्वास गुदमरला आणि तो मुलाचा मृत्यू झालेला आहे. एक छोटीशी चूक चिमुकल्या शहाबादच्या जीवावर बेतली. मात्र तुम्ही अशी चूक करू नका. मासे हे खेळण्याची वस्तू नाही, शिवाय लहान मुलांना मासे खाऊ घालतानाही काळजी घ्या. चंद्रशेखर भुयार, Z24 अंबरनाथ. बातमी आहे शिर्डीतून. शिर्डीतील साईबाबा संस्थानला आयकरात तब्बल 175 कोटी रुपयांची कर माफी करण्यात आली आहे. आयकर विभागानं साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरला होता, त्यामुळे दक्षिणापोटी आलेल्या दानावरती 30% आयकर आकारणी केली गेली. म्हणून 183 कोटी रुपये कर भरायची नोटीस दिली होती. मात्र आता साई संस्थान हे धार्मिक आणि धर्मादाय ट्रस्ट असल्याचं मान्य करून करात 175 कोटींची सूट देण्यात आली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे